Welcome student to the next lecture of Mathematics 101 Matrix Algebra, and the chapter name is Rank of a Matrix. In the last lecture we have discussed an important topic like invariance of rank under elementary transformations. Manjas kay elementary transformations are rank of a matrix varthi kahi change hotne. Then we have seen नॉर्मल फॉर्म ऑफ ए मैट्रिक्स ए म्हणजे कोणताही मैट्रिक्स असेल तर आपण त्याला फायनाइट नंबर ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. वेअर आय आर इज द आयडेंटिटी मैट्रिक्स ऑफ ऑर्डर आर अँड झिरोज आर द झिरो मैट्रिक्स ऑफ order whatever we have getting there. So and we have also seen a examples on finding the normal form of matrix A, and finding the from this we get the rank of matrix A. So let's start with the second example here. So what we have given in the question, reduce the matrix A 1 2 -2 -4 3 6 टू इट्स नॉर्मल फॉर्म. म्हणजे हा मॅट्रिक्स आपल्याला कशात कन्वर्ट करायचं, नॉर्मल फॉर्म मध्ये, म्हणजे या टाइप मध्ये काय करायचं तो कन्वर्ट करायचं. अँड हेन्स फाइंड रँक ऑफ ए. बघा म्हणजे ज्यावेळी हा मॅट्रिक्स या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो आणि हा काय असतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आर, आणि ही आर इज काय असते, मग आर इज नथिंग बट द रँक ऑफ ए. सो इझिएस्ट वन प्रॉब्लेम. सो लेट स्टार्ट विथ दी सोल्युशन. बघा ए गिवन आहे आपल्याला 1 2 -2 -4 3 6. आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार आहोत ते कोणते, आर टू प्लस टू आर वन, म्हणजे सेकंड रो मध्ये चेंजेस होतील. फर्स्ट रो ला कशाने मल्टीप्लाय करायचे, टू नी, आणि ते कशा बरोबर ऍड करायचे, सेकंड रो मध्ये. अँड आर थ्री मायनस थ्री आर वन, दॅट मीन्स वी हॅव टू मल्टीप्लाय बाय मायनस थ्री टू दी फर्स्ट रो and we have to add with third row. So this is our first row. Ani r2 r1 mhanje yala 2 ne multiply kele tar 2 1 into 2 2 2 - 2 kiti hoil 0. Then yala apan 2 ne multiply kele tar 2 into 2 4 4 + - 4 = 0. This is done. Now r3 - 3 r1, that means we have to multiply minus 3 by to the first row. So let's multiply with minus 3. So here we get minus 3 into 1 minus 3 minus 3 plus 3 0. Here multiply again with minus 3 minus 3 into 2 minus 6 minus 6 plus 6 is 0. Like this we get here 0 0 0 0. बघा मग या टाइप मध्ये तो कन्वर्ट होतो. आता फक्त काय आयडेंटिटी मॅट्रिक्स लागणार आहे ना आपल्याला. आयडेंटिटी मॅट्रिक्स कोणत्या टाईपचा असतो, मग 1 0 0 0 1 0 0 0 1, जर 3 × 3 असेल तर. ओके, सो इथे 2 नाही लागणार. 2 ला काय कशात कन्वर्ट करावं लागेल, 0 मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो व्हॉट एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वी कॅन डू हिअर, वी कॅन डू से टू, ऍज हिअर वी आर अप्लाइंग ऑन कॉलम. सो वी गेट हिअर से टू मायनस टू सी वन, म्हणजे फर्स्ट कॉलमला कशाने मल्टीप्लाय करायचं, मायनस टू ने, आणि कशाबरोबर ऍड करायचं, सेकंड कॉलम मध्ये. दिस इज अवर फर्स्ट कॉलम अँड दिस इज अवर सेकंड कॉलम. सो मल्टीप्लाय विथ मायनस टू. याला वन ला जर मायनस टू ने मल्टीप्लाय केलं तर, सो वी गेट 1 × -2 = -2, -2 + 2 = 0. सो वी गेट हिअर डायरेक्टली 0 1 0 0 0 0 0. सो अवर ऑपरेशन वॉज C2 - 2C1. सो वी गेट हिअर आयडेंटिटी मॅट्रिक्स, वी गेट हिअर द रिक्वायर्ड नॉर्मल फॉर्म ॲज I1 0 0 0 0, लाईक दिस. सो हिअर वी गेट I1 0 0 0, विच इज रिक्वायर्ड नॉर्मल फॉर्म ऑफ ए, विच इज रिक्वायर्ड नॉर्मल फॉर्म ऑफ ए. आता आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे, 1 आहे, I1 आहे ना, म्हणून
आयडेंटिटी मॅट्रिक्सची जी ऑर्डर असणार आहे तीच काय असल्या असणार आहे आपली रँक ऑफ ए. सो हियर वी गेट व्हॉट, रँक ऑफ ए इज इक्वल्स टू 1. नाउ लेट्स मूव टू दी नेक्स्ट थेरम. लिसन केअरफुली हियर, इच अँड एव्हरी टॉपिक इज इम्पॉर्टंट वन अकॉर्डिंग टू नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू अँड एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. सो हियर थेरम नंबर 2 इज व्हॉट, इफ ए इज अ मॅट्रिक्स ऑफ रँक आर, म्हणजे रँक ऑफ ए इज इक्वल्स टू व्हॉट आर, देन देर एक्झिस्ट नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, देन देर एक्झिस्ट नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पी अँड क्यू. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पी अँड क्यू म्हणजे काय, डिटर्मिनंट ऑफ पी इज नॉन झिरो, डिटर्मिनंट ऑफ क्यू इज नॉन झिरो, सच दॅट पी ए क्यू म्हणजेच काय, हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स जो भेटणार आहे तो आपल्याला गिव्हन मॅट्रिक्स असणार आहे तो ए आणि क्यू राईट साईड ने मल्टीप्लाय केलं तर आपल्याला काय भेटेल, नॉर्मल फॉर्म मध्ये ए काय होणार आहे आपला कन्वर्ट होणार आहे. ओके, म्हणजेच काय झालं, हा पी ए क्यू काय, पी ए क्यू इज नथिंग बट द नॉर्मल फॉर्म ऑफ ए. माहिती ना आपल्याला हा काय असतो, नॉर्मल फॉर्म असतो. आणि पी ए क्यू इज इक्वल्स टू मॅट्रिक्स आय आर 0 0 0, म्हणजेच काय असणार आहे, पी ए क्यू काय असणार आहे, नॉर्मल फॉर्म ऑफ ए असणार आहे. ओके, सो प्रूफ कडे येऊया आपण. ठीक आहे, आपल्याला काय शो करायचंय, रँक ऑफ ए किती आर ए हे गिवन आहे. आपल्याला असं शो करायचंय की नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पी अँड क्यू असे एक्झिस्ट होत आहे, म्हणजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पी अँड क्यू असे एक्झिस्ट होत आहे. जर ए ला पी ने लेफ्ट साईड ने मल्टीप्लाय केलं आणि क्यू ने राईट साईड ने मल्टीप्लाय केलं तर आपल्याला पी ए क्यू हा जो मॅट्रिक्स भेटणार आहे तो काय असणार आहे, नॉर्मल फॉर्म ऑफ ए असणार आहे. ओके, सो प्रूफ कडे बघू आपण. लेट ए बी ए मॅट्रिक्स ऑफ रँक आर, दॅट इज व्हॉट वी हॅव गिव्हन, हे काय आपल्याला गिव्हन आहे. हेन्स ए कॅन बी रिड्यूस टू नॉर्मल फॉर्म. आताच लास्ट लेक्चरमध्ये आणि आता जे लास्ट एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये आपण कोणताही नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ह्या टाईपमध्ये कन्वर्ट केलेला आहे. बघा आत्ताच एक एक्झाम्पल बघितलं ना, हे एक एक्झाम्पल होतं, आपण ते कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं होतं, नॉर्मल फॉर्ममध्ये. आणि काय युज केलं होतं, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. सो ए कॅन बी रिड्यूस म्हणजे कोणताही मॅट्रिक्स आपण काय करू शकतो, नॉर्मल फॉर्ममध्ये काय करू शकतो, रिड्यूस करू शकतो. हेन्स ए कॅन बी रिड्यूस टू नॉर्मल फॉर्म मॅट्रिक्स आय आर 0 0 0 बाय परफॉर्मिंग ए फायनाईट सिक्वेन्स ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. म्हणजे आता जे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स अप्लाय केले होते ते किती, इन नंबर्स दे आर फायनाईट. सो बाय परफॉर्मिंग ए फायनाईट सिक्वेन्स ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ए. सो रो साठी जे घेतोय आपण ते काय घेतो माहिती, ट्रान्सफॉर्मेशन ई वन ई टू अँड सो ऑन अप टू ई के. हे काय, बी एलिमेंटरी रो मॅट्रायसेस करस्पॉन्डिंग टू रो ट्रान्सफॉर्मेशन्स. म्हणजे ज्यावेळी रो साठी घेतले होते तर हे घेतले होते, कॉलम साठी हे घेतले होते. ठीक आहे, जे रो साठी आपण घेणार आहोत त्यांना ई वन ई टू नंबरिंग नेमिंग देणार आहोत आणि जे कॉलम साठी घेणार आहोत त्यांना ई वन डॅश ई टू डॅश. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट इन दी प्रिव्हियस लेक्चर्स. सो लेट ई वन ई टू अप टू ई के बी एलिमेंटरी रो मॅट्रायसेस. ओके, करस्पॉन्डिंग टू दी रो ट्रान्सफॉर्मेशन्स विच आर अप्लाइड ऑन ए. ए वरती काय करणार होते आपण अप्लाय करणार आहे. सिमिलरली इन ऑर्डर, म्हणजे ऑर्डर वाईज आपण ते काय करणार, अप्लाय करणार आधी ई वन ई टू नंतर ई थ्री अप टू ई के असं सिक्वेन्स वाईज जाणार आहोत. देन अँड ई वन डॅश ई टू डॅश अप टू ई टी डॅश बी एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. हे काय असणार आहेत, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे. करस्पॉन्डिंग टू दी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन विच आर अप्लाइड ऑन ए इन ऑर्डर. म्हणजे जे रो ट्रान्सफॉर्मेशन होते ते आपण इन ऑर्डर अप्लाय करणार आहोत. जे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहेत सेम इन द मॅनर वी आर गोइंग टू अप्लाय इन ऑर्डर. सो जर ए मॅट्रिक्स असेल तर इथे ई वन अप्लाय होईल, देन ई टू अप्लाय होईल अप टू व्हॉट ई के. ओके,
या बाजूला बघा मग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन E1 डॅश E2 डॅश अप टू व्हॉट ET डॅश आणि आपला जो मॅट्रिक्स येणार आहे तो कशात कन्वर्ट होईल मग फायनाईट नंबर ऑफ सिक्वेन्सेस ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर जो मॅट्रिक्स येईल तो कशात कन्वर्ट झालेला असेल आपला नॉर्मल फॉर्म मध्ये काय झालेला असेल कन्वर्ट झालेला असेल सो हा आपला पी होऊन जाईल हा आपला क्यू होऊन जाईल ठीक आहे आपल्याला ते शोधायचं होतं ना आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं पी आणि क्यू असं शोधायचं होतं पी ए क्यू इज इक्वल्स टू नॉर्मल फॉर्म ऑफ ए बट आपल्याला अजून एक लागणार आहे ना एक कंडिशन काय सांगितली पी आणि क्यू काय असले पाहिजे नॉन सिंग्युलर दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो नाउ मग बघा हा जो पी ए त्याचा डिटर्मिनंट घेऊ नॉन सिंग्युलर म्हणजे पी चा डिटर्मिनंट काय पाहिजे नॉन झिरो आणि क्यू चा डिटर्मिनंट पण काय पाहिजे नॉन झिरो सो पी काय भेटलेला आपल्याला पी इज इक्वल्स टू ek-1 अप टू E1 अँड वी हॅव गेट हिअर क्यू इज इक्वल्स टू E1 डॅश E2 डॅश अप टू ET डॅश सो लेट्स टेक द डिटर्मिनंट ऑफ पी पी चा डिटर्मिनंट माहिती आहे डिटर्मिनंट हा काय होतो सेपरेट होतो सो डिटर्मिनंट ऑफ ek-1 अप टू E1 इज इक्वल्स टू व्हॉट डिटर्मिनंट ऑफ ek इंटू डिटर्मिनंट ऑफ ek-1 अँड सो ऑन अप टू डिटर्मिनंट ऑफ E1 दिस विल बी नॉन झिरो रिझन काय असेल दीज आर ऑल एलिमेंटरी मॅट्रिक्स अँड वी नो दॅट दी डिटर्मिनंट ऑफ एलिमेंटरी मॅट्रिक्स इज नॉन झिरो हे आपण ऑलरेडी व्हेरीफाय केलेले की एलिमेंटरी मॅट्रिक्स जे असतात त्यांचा डिटर्मिनंट ऑलवेज काय असतो नॉन झिरो सो दिस इज नॉन झिरो दिस इज नॉन झिरो अँड ऑल आर द रिमेनिंग मॅट्रिक्स आर हॅव्हिंग डिटर्मिनंट नॉन झिरो सो देअर प्रॉडक्ट विल ऑल्सो बी नॉन झिरो म्हणजे यांचा प्रॉडक्ट पण काय असणार आहे नॉन झिरो असणार आहे सिमिलरली डिटर्मिनंट ऑफ पी नॉन झिरो आल्यानंतर सिमिलरली डिटर्मिनंट ऑफ क्यू इज ऑल्सो अँड नॉन झिरो हेन्स वी गेट पी अँड क्यू आर नॉन सिंग्युलर मॅट्रायसेस सच दॅट पी ए क्यू इज इक्वल्स टू नॉर्मल फॉर्म ऑफ ए अँड पी अँड क्यू आर नॉन सिंग्युलर मॅट्रायसेस ओके आलेलं लक्षात देन नेक्स्ट ह्या थेरमवरून आपण काय म्हणू शकतो व्हॉट वी गेट हिअर फ्रॉम दिस थेरम द अबव थेरम गिव्ज द वर्किंग रूल टू फाइंड मॅट्रायसेस पी अँड क्यू सच दॅट पी ए क्यू इज इन नॉर्मल फॉर्म म्हणजे ह्या मॅट्रिक्स सॉरी ह्या थेरमवरून आपल्याला असा वर्किंग रूल भेटतो ज्यावरनं आपण पी आणि क्यू फाइंड आउट करू शकतो पी आणि क्यू काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो जेणेकरून पी ए क्यू काय कशात कन्वर्ट झालेला असेल इन नॉर्मल फॉर्म म्हणजे ह्या थेरमवरून आपण पी आणि क्यू फाइंड आउट करू शकतो आणि पी आणि क्यू जर माहीत झाले तर डायरेक्टली आपण पी ए क्यू कशात कन्वर्ट होणार आहे आपल्या नॉर्मल फॉर्म मध्ये ओके लेट ए बी नॉन झिरो मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m×n सो हिअर व्हॉट ए बी एन नॉन झिरो मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m×n दॅट मीन्स इट हॅज m रोज अँड n कॉलम्स हेन्स वी राईट ए इज इक्वल्स टू m a n म्हणजेच काय हा काय आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n आणि ए वरती काही चेंजेस होणार आहे का आयडेंटिटी मॅट्रिक्सने जर ए ला मल्टीप्लाय केलं तर मॅट्रिक्स मध्ये काही चेंजेस येत नाही सो वी कॅन राईट ए इज इक्वल्स टू लाईक दिस बाय परफॉर्मिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन लेफ्ट हँड साइड मॅट्रिक्स ए म्हणजे यावरती आपण काय करायचंय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे म्हणजे माहितीये ना ए ला आपण कशात कन्वर्ट करू शकतो नॉर्मल फॉर्म मध्ये सेम माहितीये काय करायचं आपल्याला लेफ्ट हँड साइडने मॅट्रिक्स ए वरती रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे सिमिलरली आय एम वरती हा जो आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम आहे त्यावरती पण आपल्याला सेम एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे ओके रो ट्रान्सफॉर्मेशन आहेत नेक्स्ट एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ऑन लेफ्ट हँड साइड मॅट्रिक्स ए ए वरती पुन्हा एकदा काय करायचं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे आताच केलं होतं ना एक्झाम्पलमध्ये ए वरती काय करत गेलो तर आपण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केले कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केले सिमिलरली एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ऑन लेफ्ट हँड साइड मॅट्रिक्स ए जो लेफ्ट हँड साइड मॅट्रिक्स ए त्याच्यावरती रो अप्लाय केले नंतर आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ आय ऑफ ऑर्डर एम वरती पण आपण सेम ऑपरेशन अप्लाय करणार आहोत सिमिलरली फॉर कॉलम ए वरती एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार आहोत
एंड सेम ऑन द मैट्रिक्स ऑफ ऑर्डर आइडेंटिटी मैट्रिक्स ऑफ ऑर्डर एन सेम जे ऑपरेशन असणारे एलिमेंटरी ते आपण काय करणार आहेत आइडेंटिटी मैट्रिक्स ऑफ ऑर्डर एन वरती काय करणार आहोत अप्लाय करणार आहोत हेन्स इक्वेशन वन रिड्यूस टू हे इक्वेशन कसं कन्वर्ट होईल मग बघा इथे काय होईल जस्ट आपल्याकडे हा जो मॅट्रिक्स आहे ए मॅट्रिक्सला आपण कशात कन्वर्ट करतो नॉर्मल फॉर्म मध्ये बघा मग दिस इज अवर नॉर्मल फॉर्म ऑफ ए हॅव्हिंग आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आर अँड ऑदर्स आर झिरो झिरो मॅट्रिक्स आणि बघा मग इथे जो एलिमेंटरी आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती जे आपण एलिमेंटरी रो मॅट्रिसेस अप्लाय करणार आहे तो काय देईल आपल्याला पी आणि आय एन वरती काय अप्लाय करत होतो आपण एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन तो काय मॅट्रिक्स देईल आपल्याला क्यू वेअर पी अँड क्यू आर नॉन सिंग्युलर मॅट्रायसेस का कारण की हे काय एलिमेंटरी मॅट्रायसेस आपण अप्लाय करत आहोत ना आणि ते काय असतात नॉन सिंग्युलर असल्यामुळे त्यांचा प्रॉडक्ट पण काय असणार आहे नॉन सिंग्युलर म्हणून इथे काय भेटणार आहे आपल्याला पी ए क्यू दिस इज द सिम्पल वे टू फाइंड आउट द मॅट्रिक्स पी अँड क्यू सच दॅट पी ए क्यू इज अन नॉर्मल फॉर्म ऑफ ए and from first we can say p and q need not be unique they might be not unique manje p and q cha anek pair aplyala bhetu shaktat jene karun p a q kay bhetnare aplyala kashat convert honare normal form madhe kay honare convert karnare this is for this theorem now let's move to the next theorem स्टेटमेंट बघूया थेरमचं एव्हरी नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कॅन बी एक्सप्रेस ॲज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे त्याचा डिटर्मिनंट काय असणार आहे नॉन झिरो असणार आहे कॅन बी एक्सप्रेस ॲज अ प्रॉडक्ट ऑफ तो कशात एक्सप्रेस होणार आहे प्रॉडक्ट मध्ये एक्सप्रेस होणार आहे फायनाईट नंबर ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स फायनाईट नंबर ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रॉडक्टमध्ये कोणताही नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आपण काय करू शकतो एक्सप्रेस करू शकतो दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो हियर सो प्रूफ कडे येऊ आपण प्रूफ बघा मग लेट ए बी ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन लेट ए बी ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे म्हणून त्याची ऑर्डर किती असणार आहे एन आपल्याला माहिती आहे ना जर ए ची ऑर्डर एन क्रॉस एन असेल आणि डिटर्मिनंट ऑफ ए जर नॉन झिरो असेल दिस इम्प्लाइज रँक ऑफ ए इज एन एन लेट ए बी ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन गिवन आहे हेन्स रँक ऑफ ए किती असणार आहे मग एन असणार आहे ओके अँड आय एन इज द नॉर्मल फॉर्म ऑफ ए आय एन काय इज द नॉर्मल फॉर्म ऑफ ए म्हणजे रँक ऑफ ए जर एन आहे तर नॉर्मल फॉर्म कसा येईल तो आपला जस्ट आय एन झिरो मॅट्रिक्स असेल का इथे आणि इथे कारण की ए ची रँक किती आपल्याकडे एन गिवन आहे ना मग जो नॉर्मल फॉर्म असेल त्याच्यात आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर किती असणार आहे एन असणार आहे ओके आणि ए ची ऑर्डर पण किती होती आपल्याकडे एनच होती ना ए ची ऑर्डर पण किती होती आपल्याकडे एनच आहे आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर पण किती असणार आहे एन बिकॉज रँक ऑफ ए काय आपल्याकडे एन एन आहे ते का आलं कारण की डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन झिरो आहे ॲज डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन झिरो दिस इम्प्लाइज रँक ऑफ ए इज इक्वल्स टू एन हेन्स नॉर्मल फॉर्म कन्सिस्ट आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन अँड आय एन इज द नॉर्मल फॉर्म ऑफ ए हेन्स ए कॅन बी रिड्यूस टू आय एन म्हणजे आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर ए ला कशात कन्वर्ट करू शकतो आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन आत्ताच करत आलो दोन एक्झाम्पल बघितलेलं आपण ठीक आहे बाय परफॉर्मिंग ए फायनाईट सिक्वेन्स ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ए बाय परफॉर्मिंग ए फायनाईट सिक्वेन्स ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ए नाउ नेक्स्ट मग ते ट्रान्सफॉर्मेशन कोणते असणार आहेत ई वन ई टू अप टू ई के बी एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन हे काय असणार आहे रो ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे अँड ई वन डॅश ई टू डॅश अप टू ई टी डॅश बी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन सच दॅट ओके मग एच्या लेफ्ट हँड साईडकडनं रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलेले लेफ्ट
राइट हैंड साइड कडनं कॉलम ट्रांसफॉर्मेशन अप्लाय केलेले आणि हे ट्रांसफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे मग ए चा नॉर्मल फॉर्म आणि नॉर्मल फॉर्म काय येतो दिस इज नथिंग बट द जस्ट आय एन कोणताही झिरो मॅट्रिक्स नसणार आहे का कारण की ए ची ऑर्डर एन आहे तर आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर पण एन असणार बिकॉज डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन झिरो म्हणजे हा काय डायरेक्टली त्याचा काय असणार आहे 1000 अप टू सो ऑन 01 लाईक दिस हा काय असणार आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन हा काय असणार आहे ए चा नॉर्मल फॉर्म असणार आहे ओके नाऊ काय करायचं आहे आपल्याला शो काय करायचं आहे ए ला आपण कशात एक्सप्रेस करू शकतो ए ला आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ए त्याला कशात एक्सप्रेस करू शकतो आपण प्रॉडक्ट ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे हे नकोय ना आपल्याला इथे हे हा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा प्रॉडक्ट पण नकोय हा पण नकोय मग काय करता येईल आपल्याला इथे समजा इके इनवर्सने मल्टीप्लाय केलं इके इनवर्स आणि इके काय होऊन जाईल आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे हा पण जाईल नंतर इके मायनस वन इनवर्सने मल्टीप्लाय केलं तर हा पण कॅन्सल आउट होऊन जाईल आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट होईल ना त्यांचा प्रॉडक्ट आपल्याला माहिती आहे एखाद्या मॅट्रिक्सच्या इनवर्सने जर त्याला मल्टीप्लाय केलं तर काय भेटतो आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटणार आहे ओके सो इथे इके मायनस वन इके इनवर्सने मल्टीप्लाय करायचं इके मायनस वनच्या इनवर्सने मल्टीप्लाय करायचं नंतर ई अप टू सो ऑन ई टू मायनस ई टू इनवर्सने अँड देन लास्टला ई वन इनवर्सने काय करायचं प्री मल्टीप्लाय प्री माहिती लेफ्ट हँड साईडने पोस्ट म्हणजे राईट हँड साईडने प्री मल्टीप्लाय बोथ दी साईड सक्सेसिव्हली बाय इके इनवर्स आधी इके इनवर्सने मल्टीप्लाय करावं लागेल ना कारण की इथे इके इनवर्स आल्यानंतर हा प्रॉडक्ट काय होईल आयडेंटिटी मॅट्रिक्स देन इके मायनस वन इनवर्स अप टू ई टू इनवर्स आणि लास्टला कशाने मल्टीप्लाय करावं लागेल ई वन इनवर्सने अँड लाईक दिस आता बघा इथे पण हा पार्ट नको आपल्याला मग सगळ्यात आधी कशाने मल्टीप्लाय करावं लागेल ईटी डॅश इनवर्सने पोस्ट मल्टीप्लाय ना राईट हँड साईड कडनं मल्टीप्लाय करायचं पोस्ट मल्टीप्लाय बोथ दी साईड बाय ई डॅश ईटी डॅश इनवर्स देन ईटी मायनस वन डॅश इनवर्स लाईक दिस ई टू डॅश इनवर्स अँड ई वन डॅश इनवर्स सो वी गेट वॉट हा पण पार्ट जाईल हा पण पार्ट जाईल जस्ट रिमेनिंग वॉट जस्ट ए बट जसं जसं इथे हे इनवर्स आपण मल्टीप्लाय करत जाऊ ते राईट हँड साईडला पण मल्टीप्लाय करावं लागतील ना इथे आपल्याला मग सेम लाईक दिस वी गेट हिअर आधी इके मायनस वन इनवर्सने मल्टीप्लाय केलं होतं तर सो याला मल्टीप्लाय केलं नेक्स्ट इके मायनस वन इनवर्स सो हिअर दिस इज वॉट देन इन सेकंड लास्ट स्टेप ई टू इनवर्स अँड इन लास्ट ई वन इनवर्स देन पोस्ट मल्टीप्लाय कशाने केलं होतं आपण ई डॅश टी इनवर्स देन ई डॅश ई टी मायनस वन डॅश इनवर्स आणि लास्टला ई वन डॅश इनवर्सने काय केलं आपण मल्टीप्लाय केलेलं ओके सो आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन याने कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टीप्लाय केलं तर काही चेंजेस होणार आहेत का नाही सो ए कोणत्या फॉर्ममध्ये रिड्यूस झालेला आहे बघा हा एक आहे सगळे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपण माहिती हे काय होते आपले सगळे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन होते आणि एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा इनवर्स हे काय सगळे इनवर्स आहेत ना ते पण काय असतात एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन असतात दिस इज व्हॉट वी हॅव ऑलरेडी सीन बट इनवर्स ऑफ एन एलिमेंटरी मॅट्रिक्स इज ऑल्सो एन एलिमेंटरी मॅट्रिक्स म्हणजे त्यांचे इनवर्स पण काय असणार आहे एलिमेंटरी मॅट्रिक्स असणार आहे हेन्स एक कशात कन्वर्ट झालेला आहे मग प्रॉडक्ट ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स एलिमेंटरी मॅट्रिक्स दॅट इज व्हॉट वी हॅव टू एक्सप्रेस एव्हरी नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कॅन बी एक्सप्रेस ऍज अ प्रॉडक्ट ऑफ ए फायनाईट नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मेशन्स फायनाईट नंबर ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स दॅट इज व्हॉट वी हॅव सीन इन दिस लेक्चर व्हॉट वी हॅव सीन we have taken example on normal form of a matrix then apan kay baghitle tyanantar normal form of a matrix se example baghitle then apan ek theorem baghitla ki if a is a matrix of rank r then there exist non singular matrix manje a sathi ashe don non singular matrix bhetat p ani q
सच दैट पी ए क्यू का कशात इज द नॉर्मल फॉर्म ऑफ ए ए हे बघितले. त्यानंतर आपण वर्किंग रूल बघितलेला आहे. वर्किंग रूल बघितल्यानंतर जो लास्ट थेरम बघितलाय तो काय आहे, कोणताही नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आपण कशात एक्सप्रेस करू शकतो, प्रॉडक्ट ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. कोणताही नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आपण कशात एक्सप्रेस करू शकतो, प्रॉडक्ट ऑफ ए एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. दॅट्स ऑल फॉर नाऊ. थँक्यू.